जे झाले मोकार टोळ्या, या टोळीला तो बुवा चालत नाही, त्या टोळीला हा बुवा चालत नाही. मला 18 वर्षात कोणी टोळीत घेतलं नाही. मला आपली एकटीचीच टोळी तिकडं घोळ घाला तुम्ही, आणि टोळी टिकली. मी टिकली आता तिला काय भ्याव. आता तुमचे एवढ्यांचे आशीर्वाद म्हणले टिकली. आता आता काय, आता मला फेटेक पाहिलं तरी मुंगे येते महाराज. नको लय आरडलो महाराज, माझी पाय सपाट झाली तरी हलक्या हाती तीन करतो रोज. मी काही सिजनेबल बुवा नाही महाराज. कोणताही महिना निघू 85-90 कीर्तनाला भ्याव नाही. दगडावर आपता 90 तर महिना फिटच, 60 तर 12 महिन्यात नाही कधी. आणि आमची कीर्तन गरज आहे. कीर्तनकारांचे झाले मोकाल टोळ्या, या टोळीला तो बुवा चालत नाही. मा नाव वाचलं तर काही लोक म्हणतात तो आहे का. नाव वाचलो ना पत्रिकेत काय म्हणतो हे आहे का. मग मी का बाबा नाही का काय आहे काय तारा. काही तर म्हणते त्याच्या कीर्तनात आणि तमाशात काय फरक आहे. फार मोठा फरक आहे. तमाशाला लोक एवढी येऊ शकत नाही. यानं त्याला नाव ठुई, त्यानं त्याला नाव ठुई, त्या कीर्तनानं त्याला नाव ठुई. देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. यानं त्याला नाव ठुई, त्यानं त्याला नाव ठुई. हरिपाठाला तीनच माणसं, त्याच्या 2 बैरी. एक म्हणतो खाली नोटांगण, दुसरा म्हणतो मधी गाळा म्हणला झाला म्हणला. असं काय आलंय महाराज, नवी मंडळी देवळाकडे येत नाही, जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. कोणानं टाळ घातला का माथाड उठलं का ते बरं म्हणजे टाळ तू बांगो 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 कुठं काय राहिलंय महाराज. फार वाट लागली वाट. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहित नाही आजी एकादशी. ते म्हणजे आजी घर एकादशी आहे ना, तर अंडे खाली म्हणजे का. असं काय आलं महाराज, देव चोळल्यानं देव भेटत नाही, प्रवृत्ती बदलली पाहिजे. देव चुळीत काय आला बसायचं. एक देव चुळीत होता आणि कुत्रं आलं, त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. एकानं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं, 2 देववाट्याच्या खाली गेले. ते देव गेले ताटीत. ते देव म्हणले आंघोळ घालू नको पण गार थून मारू नको. एकानं श्रावणात नवनाथ लावला, वाचणारा चिलीम पेल, 3 अध्याय सोडून दिली. तोच म्हणला जायला गोरक्षनाथाच्या पोटी मच्छिंद्रनाथ कस खाला काय एवढी पारायण केली पण असा ऊर फटा जन्म नाही आला. म्हणजे ज्याच्या घरी पोती होती तो म्हणला 9 आल्यात ना मंगवांच्या पोटी येऊ काय कर. भाव राहिला नाही आणि भावे विन देव नकळे. भाव राहिला नाही, श्रद्धा राहिली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसा माणसामधला जिवाळा राहिला नाही. तो जिवाळा आता सत्यांमुळे एकत्र येणं गरजेचं आहे. जिवाळा राहिला नाही, माणसं राहिली नाही. 2 कीर्तनकार येऊन भरत एक मला रामराम सुद्धा नाही घालते का. असं फार नुसतं सगळं जग याचे वाद असं कडावर आलं. माया 3 गुण आता 3 कर बोटा ना पप्या हे बर या. मराठी 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 ठवाचेच नाही का कुठं. असंच केलं परत. इंग्लिश मिडियम नाही तू. इंग्लिश मिडियम जे सिमीचे म्हणजे पागल पोरं. मराठी मिडियमचं बरं आहे जरा खाऊन पिऊन सुखी कोणचं. 1 नाही 2 नाही 11 भरली 1.5 ला भात, 2:30 ला जनगणना. आता तर भाकरी येणार एक टाइम म्हणजे मिटलंच. मीच करतो तुम्ही लय टाइम घालवा. पहिलं जग 0 होतं तयार झालं. ब्रह्मला चिरकली माया, मायेमध्ये 3 गुण. आता 3 असं आहे ना त्याला मधी फाडा मधी फाडा. ही झाली 4. याच्यात आहे 4 देह. 4 देह असेत ना, 4ची 1 बाजू पुसण, खाली रेशवाडा, पंचमहाभूते. 5ची वर रेश वाढवा, 6 विकार. 6चं खाली तोंड बंद करा, 7 पुर्या. 7चं खालून तोंड उघडा, 8 महासिद्ध्या. 8चं वरून तोंड बंद करा, 9 विधा भक्त्या. 9ची खालची रेश पुसण, वरून रेशवाडा, 10 इंद्रिय. मग घ्या लिहून 1 वाक्य, 10 इंद्रिय आणि 11 मन. मग घ्या 1 वाक्य लिहून 11 मन भजनात लावा, 10 इंद्रिय ताब्यात घ्या, 9 विधा भक्ती करा, 8 महासिद्ध्या लातळून द्या, 7 पुर्या हिंडायचं बंद करा, 5 महाभूताच्या पुढे जा, 4 देहातीत व्हा, 3 गुण ताब्यात घ्या, मायेची राख करा आणि मीच वासुदेव आहे हा साक्षात्कार करून घ्या. हे कळण्यासाठी संतांची गरज आहे. हे कळण्यासाठी संतांची गरज आहे. इतकं लांबून यावं लागलं आणि त्या संतांची संगत कशी करा. कुराड कशाची रे, कुराड लोखंडाची. हा शाळेत जातो का तू. हा तुम्ही शाळेत जातो का तू. हा मग पटकन सांगा, लोखंडाला टिंबटिंबाचा स्पर्श झाले असतात का सोने होते. करेक्ट. परिश टिंबटिंबचे तात्काळ सोने करते.